पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रॅलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर कृषी विद्यापीठ गेट समोर वसमत रोड परभणी। संपर्क 9637729671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून व आंतरवाडीतील कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज परभणीत जोरदार पदयात्रा व निषेध मोर्चा काढण्यात आला। शनिवार बाजारातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला। यावेळी पक्षाचे निरीक्षक तथा माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी आंध्रा बँकेच्या कॉर्नरपासून शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, नारायण चाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला। मोर्चाचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सांगता समारोप करण्यात आला। त्यानंतर जिल्हा प्रशासनाला एका शिष्टमंडळानं निवेदन सादर केलं। या मोर्चामध्ये माजी मंत्री पटेल यांच्यासह आमदार वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, रामभाऊ घाटगे, भगवान वाघमारे, नदीम इनामदार, श्रीधर देशमुख, पंजाब देशमुख, नाना राऊत, गोविंद यादव, दुर्रानी खानम, गणेश देशमुख, निलेश पतंगे, बंडू पातलिंग आदींनी सहभाग नोंदवला। आज परभणी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं सराठी इथे झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला। मी पैठण तालुक्याचा असल्यामुळे माझ्या शेजारी सराठी गाव आहे आणि आजपर्यंत जितके भी मोर्चे निघाले, 52 मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले, कधी लाठीचार्ज झाला नाही आणि बसलेले लोकांवर लाठीचार्ज करण्याचं कारण काय आणि ह्या लाठी चार्ज करण्याचे आदेश दिले कोणी याची चौकशी झाली पाहिजे। आता तुम्ही बघायला कालचा हवामान अंदाजा अंदाज काय होता? हवामान अंदाजा काल 75% पाऊस पडला, आजचा 85%। काय भजले तुमचे कपडे? अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर दुष्काळ जाहीर करावाच लागेल, आणि केले नाही केले तर आम्ही आणखी मोर्चा काढू। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी येथील उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आता पाथरी तालुक्यात आंदोलनाची धग पोहोचली असून शालेय विद्यार्थ्यांसह गावागावातून विद्यार्थ्यांनी उपोषणं सुरू केली आहेत। पाथरी तालुक्याच्या गावागावातून सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय। वाघाळा गावात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ सरपंच बंटी पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजासह ग्रामस्थांनी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलंय। तर देवेगाव इथं पांडुरंग गलबे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून गोपेगावातही या आंदोलनाची धग दिसून येते। तर कानसूरकरांनी गावात बंद पाळून यापूर्वीच आंदोलनात सहभाग घेतलाय। तर कालपासून सारोळा इथं आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला कुणबी दाखले देणं सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलंय। पद्मावती साडी डेपो परभणी घेऊन आलाय आपल्यासाठी खास मान्सून धमाका सेल। काठपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, चक्क शूटिंग शर्टिंग आहे त्या किमतीत चक्क 20-50% सूट। 499 रुपयात 2 प्रिंटेड किंवा कॉटन साड्या आणि 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस। खरेदीचा आनंद द्विगुणित करण्याची हीच ती वेळ। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। देशभरात महागाईचा उच्चांक झालाय। शेतकरी सुखी नाही, महिला सुरक्षित नाहीत, अशा परिस्थिती देशामध्ये केंद्र सरकार समाजात फुटीचं राजकारण करतंय अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री अनिल पटेल यांनी आज परभणीत पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी केंद्र सरकारचे नाकर्तेपण भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस पक्ष जनतेसमोर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर जाफर अहमद, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, सुरेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, भगवान वाघमारे, रामभाऊ घाटगे, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती। ही पत्रकार परिषद शनिवार बाजारातल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात संपन्न झाली। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। जालना जिल्ह्यातील अंबड येथील आंतरवाली सराटी इथं
उपोषण करत्या झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पूर्णा तालुक्यातल्या महागाव येथील गावकऱ्यांच्या वतीनं आज जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येनं गावकरी व सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनाचं निवेदन पोलीस प्रशासनाला देऊन जनसमाधी आंदोलन समाप्त करण्यात आलं. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी. जालना जिल्ह्याच्या कुंभार पिंपळगाव परिसरात जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील 3 गेट टाकून परभणी जिल्ह्याकडे जाणारं पाणी अडवल्यानं खासदार संजय जाधव यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय. पाथरी तालुक्यातल्या चारही मंडळात पिकांसाठी जायकवाडी पाटबंधारे विभागानं 1 सप्टेंबर पासून डाव्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणीतील पिकांसाठी पाणी पळी सोडलेली असताना हे पाणी कुंभार पिंपळगाव परिसरात 3 गेट टाकून अडवण्यात आलंय. पाणी अडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत काही शेतकऱ्यांनी खासदार जाधव यांची भेट घेऊन पाणी अडवल्याचा प्रकार सांगितल्यानंतर खासदार जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. आता 4 दिवस झाले ना जालन्याला पाणी आहे ना. असं कसं होईल कितपर्यंत आलं माहिती वाढायला काय अडचण आहे. काय वस्तू तुम्ही मला सांगा. तुम्हाला काय अडचण असेल तर मला वरिष्ठाचा नंबर द्या, मी त्याला बोलतो वरिष्ठाला. इथे लोक आता माझ्याकडे आले 100-200 शेतकरी आलेत आणि ते पाण्याच्या बाबतीमध्ये तक्रार करतात की इकडे पाण्याची गरज आहे, जालन्यावाले पाणी अडवले. कळवा मला लगेच कळवा. नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी. जिल्हाधिकाऱ्यांनी शहर महापालिकेच्या हद्दीतील सर्व भूखंडाचं नगर भूमापन कार्यवाही करून PR कार्ड 6 महिन्यात तयार करण्याचे आदेश दिले होते. तसंच तलाठी यांना सर्व सातबारा बंद करण्याचं देखील निर्देशित केलं होतं. जिल्हा निबंधक यांना PR कार्ड तसंच सातबारावर नोंद नसलेल्या भूखंडाची दस्त नोंदणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भूमी अभिलेखकडून 18 महिन्यात 10% देखील काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झालेत. भूमी अभिलेखकडून ना हरकत प्रमाणपत्र देऊन दस्त नोंदणी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेळेवर काम न करणाऱ्या उपाधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयावर चौकशी समिती नेमून कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर रुपेश देशमुख, श्रीनिवास लाहोटी, अर्जुन टाक, सूर्यकांत मोगल, प्रशांत टाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. बरेच दिवस झाले रजिस्ट्र्या बंद आहेत आणि तत्कालीन ज्या जिल्हाधिकारी मॅडम होत्या अचलगोयले यांनी यांचा हेतू स्पष्ट होता की सगळ्या 7-12 बंद करून प्रत्येक प्रॉपर्टीचे PR कार्ड झाले पाहिजे, आखीव पत्रिका, आणि त्या आधारावर मग रजिस्ट्र्या झाल्या पाहिजे असे बरेच घोळ होत होते. पण आणि त्यांनी त्याच वेळेस 4/2/2022 एक परिपत्रक काढलं होतं आणि भूमी अभिलेख कार्यालयाला त्याच्यात असं नमूद करून दिलं होतं की 6 महिन्यात पूर्ण परभणी शहराचे सिटी सर्व्हेमध्ये जितके आहेत ते सगळं काम संपून सगळ्यांना PR कार्ड उघडे करण्यात यावे. पण जवळपास 18 महिने झाले आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे परत एकदा हे काम 18 महिने होऊन 10% सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. भूमी अभिलेख कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र आधारे दस्त नोंदणी पूर्वीप्रमाणे करता येऊ शकते अशी आम्ही इथं मागणी केलेली आहे. भिकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ 9 ते 8 पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल: 9921691008. मराठवाड्यात त्या काळी शिक्षणाच्या कोणत्याही संधी नसताना उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात जाण्याचा प्रागतिक विचार कमलताई जामकर यांनी केला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मायेची सावली कमलताई या ग्रंथात उमटले आहेत. एका अर्थानं हा ग्रंथ तत्कालीन स्त्री जीवनाचं नेमकं दर्शन घडवितो असं प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर आसाराम लोटे यांनी केलंय. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी इथं कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित मायेची सावली कमलताई या ग्रंथाचं विमोचन करण्यात आलं. यावेळी हेमंतराव जामकर, जयश्री देवकर, राजश्री पंडित, मंगल वाकुरे, डॉक्टर आसाराम लोमटे, किरण सुभेदार, अभय सुभेदार, विजय जामकर, संजय टाकळकर, बाळासाहेब जामकर, मंगेश सुभेदार, दीपलक्ष्मी जामकर, प्राचार्य वसंत भोसले आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी. पेठ पिंपळगाव दत्त मंदिर इथं श्रावण महिन्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं श्री दत्त मंदिर या ठिकाणी जय तयारी करण्यात आली होती। संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण दिसून आलं। पहाटे श्रीकृष्ण मूर्तीस मंगलस्नान, श्रीमद भागवतगीता पठन पारायण, रात्री श्रीकृष्ण जन्माध्याय घेण्यात आला। त्यानंतर आरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी गावातील भक्त मंडळी व सद्भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। मानव तालुक्यातल्या मानोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आज प्राध्यापक शिवा आयथळ यांची मोबाईल एडिक्शन व मानवी मूल्यांची जपणूक या विषयावर कार्यशाळा आणि संस्थेच्या वतीनं पुस्तक भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी एचआरसी संस्थेकडून शाळेच्या वाचनालयाला 167 पुस्तकांची भेट देण्यात आली। यावेळी डॉक्टर पवन चांडक, डॉक्टर शिवा आयथळ, मुख्याध्यापक हुलंगुरे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांची उपस्थिती होती। गोकुळनाथ कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंगळी तालुका जिल्हा परभणी बीएड बीकॉम बीएससी साठी प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी संपर्क 97 30 94 79 61 56 91 88 96 वर संपर्क साधावा। स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। प्रसिद्ध कवी बी रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त आज सकाळी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। महापालिकेच्या बी रघुनाथ सभागृहा शेजारी असलेल्या बी रघुनाथ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलं। यावेळी महापालिका आयुक्त तृप्ती सांडवर यांच्यासह मसापच्या शाखाध्यक्षा सरोज देशपांडे, पदाधिकारी बाबा कोटंबे, मोहन कुलकर्णी, रमाकांत कुलकर्णी, उदय वाईकर, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। परभणी जवळील कारेगाव येथील वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक भीमाशंकर खानापुरे, राज्य जिल्हा पुरस्कार प्राप्त किशनराव वारकर, भीमराव पंडित, विलास वानरे या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सचिव डॉक्टर प्रवीण धाडवे हे अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमात मुख्याध्यापक परसराम जाधव, मुख्याध्यापिका गीता लेंडे आदींची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। परभणी जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 10.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे: पालम 16.5, सोनपेठ व मानवत 12.7, पूर्णा 10.7, शेरू 9.9, परभणी 9.4, गंगाखेड 8.3, तर पाथरी 6.8 आणि जिंतूर तालुक्यात 6.2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डाचे जिल्हा समादेशक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा होमगार्ड कार्यालय परभणी इथं रक्तदान शिबिर घेऊन वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी रमेश वडगावकर, प्रताप बागल, परमेश्वर जवादे, निकम, प्रल्हाद ढाले, बालू तनपुरे, गंगाधर कटारे, सुनील आहेरे, गणेश खुने, रामबा सुतारे, धनंजय कुलकर्णी, सुरेश काळे, दत्तराव घनवटे, विश्वंभर पाचपोरा यांची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। चारठाणा येथील शिवज्ञान इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्या बालगोपालांची दहीहंडी अत्यंत उत्साहात राधाकृष्णाचा गणवेश परिधान करून दहीहंडी फोडत सार्वजनिक माधव भोजन करत अत्यंत उत्साह साजरी करण्यात आली। यावेळी चिमुकल्यांनी राधाकृष्णाच्या गाण्यावर ठेका धरत नृत्य सादर केलं। यावेळी संदीप देशमुख, प्रभाकर कुर्रे, सीमा देशमुख, सेजल देशमुख, रुपाली खाडे, आरती पांचाळ यांची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेअंतर्गत जिल्हा जलतरण जुडो स्पर्धेचं उद्घाटन लेखाधिकारी दशरथ राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आलं। यावेळी संजय मुंडे, शेख इस्माईल, दीपक कानोडे, रामप्रसाद सीताफळे, रणधीर सोळंके, अरविंद गजमल, माधव शेजूळ, पंडित पी ए अन्सर अब्दुल, राहुल कांबळे, यमनाजी भालशंकर, अमोल नंद, निलेश कांबळे यांची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। परभणी जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या द्वारे हे अभियान 10 ऑक्टोबर रोजी राबविण्यात येणार आहे। या अभियानात जिल्हा व शहरातील दिव्यांगांसाठीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। तसंच दिव्यांगांचं यावेळी समुपदेशन देखील केलं जाणार आहे। या मेळाव्याच्या अनुषंगानं शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वयातून अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सर्व विभाग प्रमुखांना दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर, डॉक्टर संदीप गोंसीकर, विशाल जाधव, श्रीमती गीता गुट्टे, किशोर परदेशी, रावजी सोनवणे, किशोर सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी व दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी राहुल शोभगत, सुनील मुलगी राजेची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी।
मंदिर मूर्ती व शिल्पकलेतील ज्ञान तंत्रज्ञान विज्ञान आणि गणितीय यांच्या समन्वयातून परभणी जिल्ह्यातील मंदिर व मूर्ती निर्मिती झाली अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सुनील पोटेकरांच्या चित्र प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी दिली. हा कार्यक्रम ज्ञानोपासक महाविद्यालयातील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्तानं घेण्यात आला. यावेळी ऐतिहासिक वारसा परिचय व सुनील पोटेकर यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरण्यात आलं. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद बाबर, इतिहासतज्ञ डॉक्टर आत्माराम शिंदे, सुनील पोटेकर आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.